आज तुमची व्यापाऱ्यांनी भेट तुमच्याकडे मागणी केली मुळातच ज्या प्रकारचा लॉकडाऊन आता करण्यात आला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात केवळ व्यापारीच नाही तर सर्व प्रकारच्या व्यावसायिकांमध्ये आणि नोकरदारांमध्ये देखील एक मोठा अनरेस्ट आहे लोकांना असं त्या ठिकाणी वाटतं की कुठेतरी आमच्यावर अन्याय होतोय आणि आम्हाला जगण्याचा मार्गच कुठेतरी बंद होतोय अशा प्रकारची भावना ही तयार झाली आहे खर तर कोरोनाच्या केसेस खरोखर वाढतायत आजही साठ हजार केसेस आहेत आणि त्यामुळे काही ना काही कडक निर्बंध घालणं हे आवश्यक आहे याबद्दल कोणाचे दुमत नाही व्यापाऱ्यांचे दुमत नाही आहे परंतु आत्ता ज्या प्रकारे ते घालण्यात आलेले आहेत हे फार विचार न करता अतिशय माइंडलेस पद्धतीने हे घालण्यात आलेत असं सगळ्यांचं मत या ठिकाणी झालेलं आहे तर वेगवेगळ्या सेक्टरशी चर्चा करून काय निर्बंध घालता येतील कोरोना पसरू नये या करता काय करता येईल आणि त्यानुसार जर ते निर्बंध घातले असते तर कदाचित इतका अंध्रेस तयार झाला नसता मला जवळजवळ आता दहा बारा असोसिएशन सतरा असोसिएशन एकूण भेटले आहेत आणि केवळ इथेच नाही तर महाराष्ट्रातनं सगळीकडनं फोन येत आहेत सगळीकडे लोकांमध्ये अंध्रेस तयार झालेला आहे मला असं वाटतं की आमच्याकरता काही राजकारणाचा विषय नाही आम्ही पहिल्याही दिवशी म्हणजे सरकारला आम्ही पूर्ण पाठिंबा द्यात दिलाय पण आमची अपेक्षा आहे ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री बोलले होते त्यावेळेस ते त्यांनी कडक निर्बंध सांगितले होते पण इथे कडक निर्बंधाच्या ऐवजी सातही दिवस शंभर टक्के लॉकडाऊन ही जी अवस्था आता तयार झाली आहे त्यातनं खूप मोठा आंद्रेस्ट आहे त्यांनी चर्चा केली पाहिजे यातनं मार्ग काढला पाहिजे आता आपल्याजवळ व्यक्ती की अर्थव्यवस्था असं ऑप्शन नाही आहे व्यक्ती तर सांभाळावेच लागतील त्यांचं जीवन महत्वाचंच आहे पण त्यासोबत लोकांची आर्थिक गडी ही जर आपण पाहिली नाही तर लोक आज वेगळ्या मानसिकतेमध्ये चाललेले आहेत आणि म्हणून हा नीट विचारपूर्वक मधला मार्ग काढला पाहिजे चर्चा करून यातनं सरकारने मार्ग काढावा अन्यथा मला असं वाटतं की हा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि तो कंट्रोल करणं हे सगळ्यांना कठीण जाईल सरकार संमत करताना जे गोष्ट म्हणतं आणि जे प्रत्यक्षात येतं यात फार मोठी विसंगती आहे का आणि त्याचा त्रास सर्वसामान्यांना दुगाव लागतोय सरकारच्या म्हणण्यात आणि करण्यात अंतर आहे सरकारच्या बोलण्यात आणि करण्यात खूप मोठं अंतर आहे याच कारण ज्या दिवशी सरकारने घोषणा केली आम्ही निर्बंध काही लावतो आहोत तर त्यावेळी साधारणपणे सगळ्यांना ते योग्य वाटत होतं कारण असं वाटत होतं की विकेंडला त्या ठिकाणी पूर्णपणे लॉकडाऊन आहे आणि बाकी पाच दिवस जो आहे तो पुणे पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्न म्हणजे काही लिमिटेड मध्ये सुरू ठेवणं रात्रीचा कर्फ्यू ठेवणं वगैरे अशा प्रकारे हा असेल पण ज्यावेळेस फाईन प्रिंट आली त्यावेळेस मात्र त्यात लॉकडाऊन हा शब्द न वापरता शंभर टक्के पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये अंधरेस्ट हा मोठा तयार झालेला आहे आणि विशेषतः आता पोलिसांचा वापर करून ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचा वापर केला जातोय खूप मोठा आंद्रेस्टा तयार झालेला आहे लसीकरणाच्या बाबतीत एक प्रश्न आहे की सातत्यानं असं आहे की लसीकरणाच्या संदर्भातला हा आरोप अतिशय चुकीचा आहे मुळातच जी काही आपली लसीकरणाची क्षमता आहे आणि त्यासोबत जे काही टार्गेट ग्रुप आहे याला आवश्यक तेवढ्या लसींचा पुरवठा आपल्याकडे रेग्युलर होतोय हा कधी कधी अशी परिस्थिती येते की चार दिवसाचा पुरवठा असतो पण तो, तो संपायच्यात उन्हा लसी आपल्याकडे येतात कारण शेवटी ज्या लसी आहेत त्या देशभरामध्ये त्याचा पुरवठा चालू आहे आणि आज सर्वात जास्त लसी सर्वात जास्त देशामध्ये दे लसी या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात ते लसीकरण सुरू देखील आहे जर सगळं मगाशीच सांगितलं की तीन दिवस पुरेल एवढा साठा आहे तो उरलेला साठा येतो आज येतो रोज येतोय तो, तो साठा त्याच्यामुळे आपल्याला काही साठेबाजी करायची नाहीये आपल्याला कुठेही कमतरता पडू नये आणि एकही दिवस आपला ब्लँक जाऊ नये हा त्यातला महत्वाचा विषय आणि मला कधी कधी आश्चर्य वाटत की भारत सरकार काय वेगळं आहे का ह्या सगळ्या गोष्टी मीडियात बोलायच्या ऐवजी भारत सरकार सोबत चर्चा करून आम्हाला कशा प्रकारे पुरवठा पाहिजे आम्हाला कुठे पुरवठा पाहिजे कुठली व्हॅक्सिन पाहिजे काही ठिकाणी कोवॅक्सिन कमी आहे काही ठिकाणी कोविशिल्ड कमी आहे आम्हाला इथे कोवॅक्सिन पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी का करता येत नाही का बरं एखादा आपला व्यक्ती जाऊन दिल्लीत बसत नाही किंवा जिथे पुरवठादार आहे तिथे बसत नाही केवळ मीडियात बोलायचं आणि हात झटकायचे हे कुठेतरी बंद केलं पाहिजे सिरियस राहिलं पाहिजे म्हणजे प्रत्येक विरोधकांना म्हणायचं राजकारण करू नका आणि रोज सरकारच्या मंत्र्यांनी राजकारण करायचं सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं बंद करा लोकांच्या जीवाशी खेळू नका मुळात असं आहे की व्हॅक्सिनच्या संदर्भात आणि व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात अतिशय सायंटिफिक प्रोग्राम या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आपण सगळ्यांचं लसीकरण ज्यावेळेस करू त्यावेळेस ते त्याला एक मोठा काळ लागणार आहे आणि त्या काळामध्ये अनेक लोक यातनं ग्रसित होतील म्हणून जगभरामध्ये साधारणतः वल्नरेबल ग्रुप जे आहेत याचं लसीकरण आधी ते केलं की चेन ब्रेक होते आणि ते केलं की कोरोना आपल्याला थांबवता येतो म्हणजे ये साधारणपणे देशामध्ये समजा पन्नास कोटी लोकांचं जेव्हा लसीकरण होईल त्यावेळी कोरोनाची भीती जवळजवळ आपली संपली असेल असं काही एक्सपर्ट त्या ठिकाणी सांगतात आता हे वल्नरेबल ग्रुप सोडून आम्ही जे नॉन वल्नरेबल आहेत त्यांच्या लसीकरणावर अधिक वेळ घालवला आणि वल्नरेबल राहिले तर पूर्ण एकशे पस्तीस कोटी लोकांचं लसीकरण होत पर्यंत कोरोना थांबणार नाही म्हणजे वर्ष सव्वा वर्ष कोरोना आपण थांबवू शकणार नाही आणि म्हणून यामध्ये पहिल्यांदा टार्गेट ग्रुप घेऊन ते टार्गेट ग्रुप जर पूर्ण केले तर आपल्याला हे थांबवता येईल हा विचार करूनच याची संपूर्ण रचना सरकारने केली आहे अगदी एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे हे दोन गोष्टींचं कंपॅरिझन होऊ शकत नाही पण सहज समजावं म्हणून कंपॅरिझन करतो की आपण पूरक पोषण आहार देतो पूरक पोषण आहार हा प्रत्येक बालकाकरता आवश्यक आहे पण कुपोषित बालकाकरता तो अधिक आवश्यक आहे कारण तो कुपोषित बालकाला मिळाला नाही तर तो मरणार आहे जो ठीकठाक बालक आहे त्याला तो जर एखाद वेळेस मिळाला नाही तर त्याच्यावर परिणाम होईल पण तो मरणार नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा मरणारी बालक वाचवणं हे आपलं ध्येय असतं म्हणून आपण पूरक पोषण आहार हा पहिल्यांदा कुपोषित बालकांपर्यंत त्या ठिकाणी पोचवतो तसंच हे लसीकरण आज आपण बघा की जवळजवळ ऐंशी टक्के डेथ्स ज्या झाल्या आहेत या पंचेचाळीस वर्षाच्या झाल्या आहेत आणि नव्वद टक्के डेथ्स या कोमॉर्बिडिटी वाल्यांच्या झाल्या आहेत आता कोमॉर्बिडिटी वाल्या सगळ्यांना लसीकरण सरकारनं अलाव केलेलं आहे पंचेचाळीस वर्षाच्या सगळ्यांना केलंय आणि त्याच्या खालच्याही कोमॉर्बिडिटी वाल्यांना अलाव केलाय मला असं वाटतं टार्गेट ग्रुप ठेवून जर आपण हे केलं तरच आपण पुढच्या तीन महिन्यामध्ये कोरोनावर एक प्रकारचं नियंत्रण आणू शकू आणि त्याच्यानंतर इव्हेंच्युअली जो काही थोडा काळ लागेल त्या काळामध्ये आपण कोरोनावर मात करू सर जे नवीन निर्बंध आलेले आहेत आणखी एक खूप महत्वाचा विषय आहे म्हणजे गृहनिर्माण संस्थांचे जे अध्यक्ष आणि सचिव आहेत त्यांना विशेष पोलिस यांचे अधिकार दिलेले आहेत आणि अनेक गृहनिर्माण संस्था याला विरोध आहेत त्याच्यामुळे ते सोसायटीमध्ये वाद होईल आणि यातून काही निघणार नाही असं अनेकांचं म्हणतं मला एकच वाटतं की असं आहे की जे काही निर्बंध तयार करतायत गाईडलाईन्स तयार करतायत त्यांच्या संदर्भात मला वाद नाही ते विद्वानच लोक असतात पण जमिनीवरची परिस्थिती काय आहे याचा विचार न करता या ठिकाणी हे सगळं केलं जात आहे कुठेतरी ऑफिसमध्ये बसून हे सगळे निर्बंध फायनल केले जात आहेत लार्जर स्टेक होल्डरची चर्चा करणं आवश्यक आहे आज ज्या प्रकारे फिल्म फ्रेटर्निटीशी चर्चा झाली किंवा जिमवाल्यांची चर्चा झाली तेवढ्या पुरतं हे सिमित ठेऊन चालणार नाही आपल्याला सगळ्या प्रकारच्या स्टेक होल्डरशी चर्चा करून त्यातनं मार्ग काढावे लागतील अन्यथा हे निर्णय तुगलकी निर्णय होतील या निर्णयातनं फायदा होणार नाही अनरेस्ट यातनं मोठं वाढेल आहे रेमडेसिवीरच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आता पुन्हा काळा बाजार सुरू झालाय विशेषतः धुळे नंदुरबारचा भाग असेल किंवा नाशिकचा काही भाग असेल विदर्भातला काही भाग असेल मराठवाड्यातला काही भाग असेल सातत्याने आमच्याकडे फोन येत आहेत सातत्याने लोकांच्या मागण्या येत आहेत वीर मिळत नाही आणि जिथे मिळत आहे तिथे बाजार चाललेला आहे तात्काळ या संदर्भात सरकारने ऍक्शन मोडमध्ये आलं पाहिजे मला असं वाटतं की हे जे सगळे सरकारचे मंत्री वगैरे नुसते येऊन घोषणा करतात भाषण देतात आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवतात त्यांनी किमान त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर मिळेल या संदर्भातला प्रयत्न केला पाहिजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोना आहे पण जवळजवळ दहा बारा पंधरा स्टेट्स अशी आहेत की ज्या स्टेटमध्ये तुलनेनं तेवढा कोरोना नाही आहे त्या स्टेटमध्ये रेमडेसिवीर आहे तिथनही पुरवठा आपल्याला मागवला जाऊ शकतो जर पालकमंत्र्यांनी मंत्र्यांनी कॉर्डिनेट केलं थोडस त्यात मध्यस्थी केली तर पटकन हा पुरवठा येऊ शकतो पण याच्याकडे कोणाचे लक्ष नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे हे खरंच आहे आता महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनेटेड बेड्स आणि व्हेंटिलेटर्स यांची प्रचंड होत आहे आणि व्हेंटिलेटर पेक्षाही आता ऑक्सिजनेटेड बेड्स हे वाढवण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे लॉकडाऊनचं तत्व काय आहे तर ज्या काळात पहिल्यांदा आपण लॉकडाऊन केला होता त्यावेळेस करण्याचं कारण हे होतं की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर स्टेपअप करायचं होतं आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर स्टेपअप करण्याचा विचारच करत नाहीये त्या संदर्भातली कुठलं धोरणही नाहीये आणि विशेषतः एक गोष्ट मी सरकारला सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतो की मुंबई आणि पुणे ही आमची महत्वाची शहर आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पण मुंबई पुण्याच्या बाहेर महाराष्ट्र आहे ना आणि मुंबई पुण्याच्या बाहेरच्या महाराष्ट्राची संपूर्ण आरोग्य व्यवस्था ही शंभर टक्के सरकारवर डिपेंडेंट आहे मुंबई महानगरपालिका सक्षम आहे त्याची स्वतःची आरोग्य व्यवस्था आहे इतर महानगरपालिकांची नाही आहे त्या ठिकाणी शंभर टक्के आरोग्य व्यवस्था ही सरकारच्या हाती आहे आता त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था स्टेपअप करण्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर रॅम्पअप करण्याकरता सरकारने जर लक्षच घातलं नाही सरकारने इन्सेंटिव्ह दिला नाही किंवा सरकारने जर वित्त पुरवठा केला नाही हे रॅम्पअप होणार नाही मला चिंता आजची नाही आहे मला चिंता दहा दिवसानंतरची आहे पंधरा दिवसानंतरची आहे तुम्ही लॉकडाऊन केलं काय नाही केलं काय जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं नाही तर पंधरा दिवसांनी महाराष्ट्रात काय अवस्था असणार आहे हे खरं म्हणजे त्याचा विचार देखील मला या ठिकाणी करणं कठीण वाटत म्हणून मला हात जोडून सरकारला विनंती करायची आहे की तात्काळ प्रत्येक जिल्ह्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर रॅम्पअप करण्याच्या दृष्टीने सरकारने कारवाई करावी सर, दोन प्रश्न मुद्दा देशमुख प्रकरणामध्ये जाते हो पहिला जो विषय आहे त्यात मी पुन्हा सरकारला निवेदन करू इच्छितो कि आता तुम्ही इतकं लॉकडाऊन केल्यानंतर पुन्हा वीज बिलांची सक्ती ही आता सरकारने बंद केली पाहिजे पाच हजार कोटी रुपये अतिरिक्त वसुली गेल्या वर्षीच्या त्याच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत सरकारने केलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ही सावकारी वसुली आता झाल्यानंतर तरी सरकार थोडं थांबलं पाहिजे आणि तुम्ही एकीकडे सगळं बंद करताय हॉटेल बंद करताय दुकानं बंद करताय रेस्टॉरंट बंद करताय छोटे व्यापाऱ्यांना बंद करतायत केश करतानालय बंद करताय आणि त्यांना सांगताय बिल भरलं नाही तर तुमचं आम्ही विजेचं मीटर कापणार आहोत हे अतिशय चुकीचं आहे आपण कल्याणकारी राज्य म्हणतो लोकांचं राज्य म्हणतो लोकांच्या दुःखामध्ये मदत करायच्याऐवजी त्या दुःखात भर घालण्याचं काम हे सरकारने पूर्णपणे बंद केलं पाहिजे आ, अनिल देशमुखांच्या केसमध्ये राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार अशा प्रकारच्या बातम्या मी देखील पाहत होतो आता गेलाय की नाही मला माहिती नाही पण मला जी काही माहिती मिळाली मी त्याची सत्यता तपासलेली नाहीये पण मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार राज्याच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाने स्पष्ट अभिप्राय याच्यावर दिला आहे की हा व्यक्तिगत त्यांचा विषय आहे हा राज्य सरकारचा विषय नाही आहे त्यामुळे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जाणं योग्य होणार नाही असं लॉयन ज्युडिशरीने सांगितल्याचं मी त्या ठिकाणी माहिती घेतली आहे मुंबई पोलिसांनी गृह विभागाकडे अहवाल ठेवलेला आहे परमबीर झालाय त्याचं त्यांनी काय अहवाल दिलाय याची मला माहिती नाही अहवाल दिला असेल तर त्याच्यावर काय कारवाई करायची ते सरकारने ठरवावं आणि समजा त्या संदर्भात परमबीर सिंगांवर काही त्यांचे आरोप असतील त्यांनी त्यांना सांगावेत ते त्याचं ते सा उत्तर देतील माझं म्हणणं एवढंच आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही करा फक्त जी मूळ गोष्ट आहे त्या मूळ गोष्टीकडे तुम्ही का दुर्लक्ष करता त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न का करता पहिल्या दिवशीपासून वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांनी का केला या सवालाच उत्तर अजून मिळालेलं नाही आहे घेतला नाही आता लॉकडाऊन तर लागलेलाच आहे आता नव्याने लॉकडाऊन लावायचं शिल्लक शी, कुठे आहे संपूर्ण लॉकडाऊन राज्यामध्ये आणि तो लावल्यानंतर समजा जे काही सरकारने केलं आहे त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचा कुठला प्रयत्नच नाही आहे ना ते महत्त्वाचं आहे नाही त्यांनी जरूर घ्यावी माझ्या दिलीप वळसे पाटलांना शुभेच्छा आहेत ते नवीन गृहमंत्री झालेले आहेत एक दीर्घ अनुभव दिलीप वळसे पाटलांना आहे त्यामुळे माझ्या अपेक्षा आहेत की गेल्या एक दीड वर्षामध्ये महाराष्ट्र पोलिसांची मुंबई पोलिसांची जी काही नाचक्की झाली आहे जी काही अवस्था झाली आहे ज्या प्रकारच्या भानगडी बाहेर येत आहेत या भानगडी दूर व्हाव्यात असा प्रयत्न त्यांनी अधिक करावा भानगडीत जर झाल्या नाही तर माझ्याकडे माहिती कशाला येईल त्यामुळे पहिल्यांदा भानगडी बंद करा आणि तरी त्यांना आवडत असेल किंवा माझ्याकडे माहिती कशी येतील तर त्यांनी जरूर चौकशी करावी त्यांचं स्वागत